आजच्या प्रयोगाचे नाव आहे द्रव्य, द्रावक व द्रावण। यासाठी लागणारे साहित्य आहे पाणी, मीठ, चमचा आणि एक रिकामे चंचुपात्र। प्रथम आपण रिकाम्या चंचुपात्रामध्ये पाणी ओतून घेऊ। त्यामध्ये एक चमचा मीठ घालू आणि हे मिश्रण ढवळून घेऊ। मिश्रण ढवळल्यानंतर पाणी पाण्यामध्ये मीठ विरघळते। अशा पद्धतीने दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण असे म्हणतात। यामध्ये या द्रावणात ज्या घटकाचं प्रमाण जास्त आहे त्यास द्रावक असे म्हणतात। द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या घटकाला द्रव्य असे म्हणतात। अशा पद्धतीने मीठ हे द्रव्य आहे, पाणी हे द्रावक आहे, तर मिठाचे पाणी हे द्रावण आहे।